सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर। सहज लीले उदके वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर। निळा मणे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा, अहो स्वामी तुकया देवा या वरी न करावा अव्हेर। परमात्मा जगव्यापक कसा आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे। जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा हे चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। जगव्यापका हे नाम विष्णू सहस्रनामामध्ये अगदी असं नाही आहे, परंतु विष्णू व्यापी आणि व्याप्तः हे जगव्यापक या अर्थाचं प्रतिपादन करणारे नाम विष्णू सहस्रनामामध्ये आहेत। म्हणून आपल्याला थोडंसं आता विष्णू या पदाने चिंतन करायचं आहे। विष्णू म्हणजे काय? तर चराचरास अंतर्बाह्य व्यापून असलेला तो विष्णू आहे। यावरती आचार्यांनी भाष्य असं केलेलं आहे, तत्किम इति आकांक्षायाम आह विष्णू इति, अर्थात प्रथम नामात वर्णित केलेले विश्व हे कुणाचे स्वरूप आहे अशी जिज्ञासा झाली असताना विश्व हे विष्णूचेच रूप आहे, विष्णू हे विश्वाचे स्वरूप आहे हे सांगण्याकरता विष्णू पद आलेलं आहे असं चिंतन आहे। पण हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणतो, पण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा आरंभ विष्णू पदातून नसून तो विश्वपदातून आहे। म्हणून हे विश्व कोण आहे याचं चिंतन करताना या जिज्ञासेमध्ये पुढचं उत्तर दिलेलं आहे, ते विष्णू आहे। फार सुंदर गंमत आहे, विनाशी दुःखरूप जड असे विश्ववाचक विश्वपदही विष्णू नामारंभी येऊ शकते आणि तेही महाजन अशा भीष्माचार्यांच्या मुखातून। म्हणजेच विष्णूने विश्वास व्यापले असले तरी विश्वाने मात्र विष्णू झाकले आहे। अहो झाकले कसले? या विश्वरूपाने ते विष्णू स्वरूपच फाकले गेले आहे। म्हणून कारणा अगोदर कार्यदर्शन आहे, अलंकारा ते आले बाळका सोने का वया गेले, याप्रमाणे जीवदृष्ट्या जगतच पुढे येत असल्याने विश्व या नामाचे नंतर विष्णू नाम आहे। ऋग्वेदामध्ये देखील या विष्णुपदाचं वर्णन आलेलं आहे, तमुस्तोतार हा पूर्वम यथाविदः ऋतस्य गर्भं जनुषा पिपर्तन आस्य जानन्तो नाम चित विवक्तन महस्ते विष्णु सुमतिं भजामहे। चरणी भाष्यामध्ये या श्रुतीचा उल्लेख केला आहे। आचार्य म्हणतात, इत्यादी श्रुतीभिः विष्णोः नाम संकीर्तनं सम्यक् ज्ञानप्राप्ते विहितं, तमेव स्तोतार हा पुराणं यथा ज्ञानेन सत्यस्य गर्भं जनसमाप्तिं कुरुत जानन्तः आ अस्य विष्णोः नामानि आवदत अन्ये वदन्तु मा वा हे विष्णो वयं ते सुमतिं शोभनं महः भजामहे इति श्रुतेः अभिप्रायः। रूपवान वस्तूला स्वरूप असतं, रूप हे चर्मचक्षुने दिसतं, तर स्वरूप हे ज्ञानदृष्टीने कळत असतं आणि या ज्ञानदृष्टी प्राप्तीसाठीच या स्तवन रूप नामाची आवश्यकता आहे। ऋग्वेदामध्ये आता आपण जी श्रुती पाहिली तिचा अर्थ असा आहे की त्या श्री विष्णूचे स्तवन करणाऱ्या महाभाग्यवानांनो, पूर्वीच्या ज्ञानी पुरुषांनी सत्याचे सारभूत परमात्मतत्व जाणण्यासाठी त्याचे सांत्वन करण्याचे विधान करून ठेवले आहे। आपणही त्या ज्ञानप्राप्तीसाठी सदैव नामसंकीर्तन करावे व जन्मादी संसार परंपरा नाहीशी करावी, असे नाम महात्म्य जाणून जप करावा। तुम्ही वा अन्य लोक तो नाम जप करू किंवा न करू, आम्ही मात्र त्याचा महिमा जाणून सदैव भजन करीत आहोत, असे या श्रुतीचा अभिप्राय आहे। यावरून वेद व आचार्यांनी श्री विष्णूचे नाम हे ज्ञानप्राप्तीचे साधन व ज्ञान हे साध्य असा साध्य साधन संबंध ज्ञान नामामध्ये मानला आहे, असंही आपल्याला एक चिंतन करता येतं। यानंतर विष्णुपदाचा विचार करत असताना आचार्यांनी पुढे भाष्यामध्ये असं म्हटलं आहे, वेवेष्टी व्यापनोती इति विष्णु विषव्याप्त्यभिधायिनो नुक् प्रत्ययांतस्य रूपं विष्णुरिति। अर्थात जो सर्व व्यापक आहे तो श्री विष्णू आहे, व्याप्ती अर्थसूचक नु प्रत्यय लागून विषधातूचे विष्णू हे रूप झालेले आहे। देशकाल वस्तू परिच्छेद शून्य हा इत्यर्थः, जो देशकाल वस्तु परिच्छेद रहित आहे
तो विष्णू आहे।